बघा मित्रांनो ट्रिक ना बघूया 5000 रुपयाचे दर साल दर शेकडा 5 दराने 3 वर्षातील सरळ व्याज किती कोणतेही सूत्र वापरायचं काम नाही आणि लाइव क्लास जर अटेंड करायचे असतील तर संध्याकाळी 7:30 वाजता लाइव क्लास असतो गणित बेसिकचा तर तो नक्की अटेंड करा तर आपल्याला काय करायचं बघा सरळ व्याज काढायचं आता सरळ व्याजाचं सूत्र जे आहे तर ते सर्वांना माहिती आहे सरळ व्याज सूत्र सरळ व्याज जे सूत्र असतं तर आपण काय करतो तर अंशामध्ये घेत असतो म गुणाकारामध्ये द गुणाकारामध्ये क आणि याला 100 ने भाग देत असतो पण हे सूत्र लक्षात न ठेवता ट्रिक ने याला कसं सोडवायचं तर ते अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतोय चला काय करायचं आहे बघा तर सर्वात अगोदर काय करायचं जर समजा या तीन संख्यांपैकी आता या तीन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला 5000 आहेत नंतर 5 आहेत आणि नंतर 3 आहेत तर बघा मित्रांनो जर एकक स्थानी दोन शून्य जर दिसत असतील तर अशा वेळेस काय करायचं ते दोन्ही शून्य या ठिकाणाहून काढून टाकायचे कॅन्सल करायचे आता उरलं काय बघा तर 50 5 आणि 3 या तिन्ही संख्यांचा गुणाकार करा तुमचं सरळ व्याज तुम्हाला मिळेल सोपं आणि अगदी एका ट्रिकने उत्तर मिळते बघा 75 आणि 1 शून्य आहे यावर आणि हे एवढं आपल्याला मिळालेलं सरळ व्याज आहे उत्तरामध्ये जे पर्याय असतील तर त्यामध्ये हा पर्याय नक्की असेल तर तो तुम्ही निवडू शकता स्पर्धा परीक्षा कोणती असो पोलीस भरती असो तलाठी असो ग्रामसेवक असो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा सरळ व्याज हे काढू शकता फक्त काय करायचं आहे तर एकक स्थानचे जे दोन शून्य आहेत तर ते तुम्हाला कॅन्सल करून बाकीच्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे लाईव्ह क्लास जर अटेंड करायचे असतील तर आज संध्याकाळी सुद्धा 7:30 वाजता लाईव्ह क्लास आहे की ज्यामध्ये सर्व बेसिक घेतलं जातं तर तो नक्की अटेंड करा चला धन्यवाद मित्रांनो